set us moving to shoot. Fast train. Just to listen from the water. Doctor Ankade Ali has shoot. And he has a friend. HR shoot. R6 usually love it. But it's not. So, apan suni A6400 or try karna hai. Jam laad asta. मला इकडे दरवी आले की असं कोकम सरबत देतात जी खूप टेस्टी आहे. झालं डॉक्टरचं शूट. आता मी निघाले पुणेकडे. इकडे एक शूट आहे. मी झालं की मग रात्री घरी. लाड बघा लाड. मी जस्ट खाली आले. आई भेटली खिडकीतनं. तिने पाहिलं आणि ती खूप मागे लागली की मम्मा घेऊन जा रसगुल्ले घेऊन जा. सायलेंट बाय दार सायलेंट लागला. अरे सायलेंट वाला मी कोणता किती वाला लागला. आणि त्याच्या स्टुडिओमध्ये पसारा पाणी बघा बघा. आणि हा अख्खी हाय अख्खी हॅलो. अख्खीचा शर्ट मला आवडला. आणि स्टुडिओमध्ये तिकडे काम चालू आहे. काम चालू आहे. ओके पसारा आमचा अथर्व आहे. ह्याचं लाडाचं नाव बब्बू आहे. बब्बू आणि त्याला काहीतरी ड्रॉइंग काढायचं सो तो इकडे आलाय. तो गाइस इसको व्लॉगिंग नहीं आती. इसको लाइक शेयर सब्सक्राइब कुछ भी मत करो. पाहिजे ना चित्र काढू. Like, share, subscribe to her and comment also. कंपॉस बॉक्स बघ असला भारी आहे. मजा यायची ना शाळेत. काय 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 हे वेगवेगळ्याचे सुंदर सुंदर रबर्स आहेत बाबूकडे. खूप सारे पेन पेन्सिल. सो आज बाबूसाठी आपल्याला एक ड्रॉइंग करायचं आहे. आणि ना ते चित्र असं काहीतरी आहे समथिंग. आणि ते आपल्याला विदाऊट स्केल विदाऊट पट्टी पट्टी गोल त्याच्या व्यतिरिक्त असं डायरेक्ट हाताने काढायचं आहे. सो माझ्यासाठी टास्क आहे. बघूयात प्रयत्न करूया. प्रयत्न नाही रिझल्ट लागतो आपल्याला. आपण प्रयत्न नाही बघत. ऐकताय ना. कालची पिढी ऐकत नाही. पट्टी नाही वापरायची हे ठीक आहे. जर त्यांनी रबर वापरू नका सांगितलं असतं तर आज असते की 4-5 बुक लागले असते. करेक्ट. टास्क आहे. अरे काय नशीब माझ्या आयुष्यातनं ड्रॉइंग हा विषय गेलाय लांब. नाहीतर वाट होती. अशा प्रकारे आमचं चित्र कंप्लीट झालंय. आता त्याला रंगवायचं. यार रंगवायचं बाकी. रंगवायच्या आधी पण एक काम सोडलं. शॅडो कुठे. कुठली शॅडो यार. याचा आता पॅरेंटली एक शॅडो आहे. ही शॅडो आहे म्हणे. ही पण इकडे काढायची आहे. मला हेच काढताना नाकी नऊ आले. बाळाचं ड्रॉइंग माझ्यासाठी एकदम कठीण टास्क होत चाललंय. त्याला असं काय 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 त्या कलर्स रिलेटेड ना शेड्स लिहून दिले लिटरली. ह्या नंबरला ही शेड, या नंबरला ही शेड. ते माझ्या असं डोक्यावरनं चाललंय. कारण आम्हाला आयुष्यात निळा म्हणजे दोनच माहिती होते. एक तर आकाशी निळा किंवा पाण्याचा निळा. कोबाल्ट ब्लू कुठला कलर आहे यार. आय हॅव नो आयडिया. कोबाल्ट ब्लू कलर. चित्रकला कार्यक्रम पूर्ण झालाय. हे असं काहीतरी काढून दिलं मी याला. बहु तुला आवडलं. तुला काय वाटत. तुला किती मार्क मिळते त्याच्यावर. मला असं वाटतं हा दणकून नापास होणार या चित्रावर. आज डेट नाईट आहे आमची. मम्मा आम्हाला घेऊन आली आहे जेवायला. आता इकडे आम्ही जे मागवले ते जाम भन्नाट आहे. मी दाखवते तुम्हाला. सिझलर खातोय आम्ही आणि आई पावभाजी खाते. अल्लादीनचा जीन दिलाय त्यांनी असं पुण्यात म्हणाला. आणि हे खूप टेस्टी यम्मी असं सिझलर आहे. सो भारी खादाडी नंतर आता आम्ही इकडे पुण्यात आहे. गुलशन ज्यूस आहे ना ऍक्च्युली. हे फार फेमस आहे इकडे डोंबिवलीत. सो जो तो डोंबिवलीत राहणारा गुलशन ज्यूसला येतोच आणि ज्यूस पितोच. सो आता आम्ही इकडे आलोय आणि आज सगळे फुकट खादाडी चालली आहे. कारण पुण्यात आज खूप दिलदार झालाय आमच्यावर. सो आता बघू अजून काय खायचंय.